नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आज आपण कृष्णकमळाच्या काळजीविषयी बोलणार आहोत या वेलीची काळजी कशी घ्यावी किंवा आता हिवाळा येणार आहे आणि हिवाळ्यामध्ये या वेलीची सगळी पानं पिवळी पडून जातात तर अशावेळी आपल्याला काय काय करायचं आहे ह्या संदर्भात आपण बोलणार आहोत कृष्णकमळ ही खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध असतात जास्त करून याच्यामध्ये निळ्या रंगाची फुलं आणि अशी लाल रंगाची फुलंच नर्सरीमध्ये पाहायला मिळतात बाकी पांढरा रंग आहे किंवा मग इतर जी काही प्रकार पडतात फुलांचे त्या आपल्याकडे जास्त दिसत नाहीत तर तुम्हाला जी आवडेल आणि जी तुमच्याकडे उपलब्ध असेल ती व्हरायटी तुम्ही घेऊन यायची खर तर कृष्णकमळाला लावण्याचा काळ फेब्रुवारीमध्ये चांगला असतो किंवा मग पावसाळ्यामध्ये तुम्ही ही वेल लावू शकता पण जर या दिवसांमध्ये तुम्हाला नर्सरीमध्ये दिसलं कुठं उपलब्ध झालं तर तुम्ही घेऊन येऊ शकता पण त्याला रिपोर्ट वगैरे अजिबात करायचं नाही मी सुद्धा या झाडाला अजिबात रिपोर्ट केलेलं नाही आहे मी केव्हा आणलं या संदर्भातला एक खरेदीचा व्हिडिओ माझा उपलब्ध आहे नर्सरीचीच माती तुम्हाला इथे दिसेल खूप चिकट माती आहे याला जास्त चिकट मातीची आवश्यकता नसते पण नर्सरीमध्ये चिकट मातीमध्येच लावलेली झाडं असतात त्यामुळे मी आहे असंच ठेवलेलं आहे आणि फेब्रुवारीमध्ये मी याची रिपोर्टिंग करणार आहे जेव्हा तुम्ही रिपोर्ट करणार तेव्हा मातीचा रेशो घेताना सगळं प्रमाणात घ्यायचं म्हणजे माती वाळू किंवा मग जे काही तुम्ही वेलड्रेन करण्यासाठी घेणार आहात तो पदार्थ म्हणजे भाताचा तूस असेल किंवा मग विटांचा चुरा असेल छोटे मोठे खडे असतील यासारखं कुठलंही वेलड्रेन माती बनवण्यासाठी आणि कुठलंही कंपोस्ट या तिघांचं समप्रमाणामध्ये मिक्सचर घ्यायचं आणि त्या मिक्सचरमध्ये तुम्ही लावू शकता कुंडी याला कमीत कमी, -कमी दहा इंचाची आणि जास्तीत जास्त तुम्ही पंधरा इंचाची कुंडी घेऊ शकता कारण ही वेल आहे आणि ऑलमोस्ट पंधरा ते वीस फूट पर्यंत ही लांब वाढते तर हिला सपोर्ट द्यायला लागतो जर तुम्हाला जमिनीमध्ये लावायचं असेल तर कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये तुम्ही या वेलीला लावू शकता पण त्याच्या आजूबाजूला काहीतरी या वेलीला आधार देण्यासाठी पाहिजे म्हणजे एखादं झाड म्हणा किंवा कंपाऊंडची भिंत असते ती म्हणा मग तिला तुम्ही तारांची वगैरे असेल तर याला आधार सापडतो याला हे बघा हे छोटे छोटे येतात आणि ये मार्फत वेल आपली आधार घेऊन वरती चढत असते इथं जास्त चांगलं दिसेल तुम्हाला आता इथं मी बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवलेली आहे आणि खिडकीचं जे ग्रिल आहे त्याला या सगळ्यांनी असं वेढून ही वरती वरती चालली होती मी आता बाहेर काढताना हे सगळं काढलं आणि मग खाली घेऊन आलेली आहे तर अशी ही आधारानी वाढणारी वेल आहे आणि ते पानाला फुल लागलेलं आहे इथे तुम्हाला दिसेल पहा जेव्हा मी ही वेल आणली होती तेव्हा सुद्धा याच्यामध्ये भरपूर फुल फुलं होती आणि त्यावेळी मला व्हिडिओ करणं योग्य वाटलं नाही कारण ती सगळी फुलं नर्सरीवाल्यांनी बरीचशी खतं टाकून उगवून आणलेली होती तर ही जी फुलं आहेत ही माझ्या मेहनतीची फुलं आहेत याला जी मी काही काळजी घेतलेली आहे किंवा खतं दिलेली आहेत त्यामुळं आलेली फुलं आहेत आणि म्हणून मग हा व्हिडिओ मी शेअर करते तुमच्याबरोबर तर याला नर्सरीमधून आल्यानंतर मी आधी कंपोस्ट ऍड केलं सात आठ दिवस घरी ठेवल्यानंतर लगेच आले आले अजिबात खतं दिलेली आहेत आणि याला वर्मी कंपोस्ट एक नंबर खत असतं कारण वर्मी कंपोस्टमध्ये जी काही रोपांना फुलं येण्यासाठी बूस्टर मिळतो त्या त्याचे सगळे घटक वर्मी कंपोस्टमध्ये असतात तुम्ही किचन वेस्ट कंपोस्ट सुद्धा वापरू शकता शक्यतो जेव्हा आपण नवीन झाड विकत आणू तेव्हा शेणखत वापरणं थोडंसं टाळायचं शेणखत उष्ण असतं आपल्याला माहीत नसतं वेल केव्हा लावलेली आहे किंवा किती वयाची आहे आणि शेणखत त्याच्या उष्णतेमुळे कधी कधी एकतर ट्रान्सप्लांटचा शॉक आणि त्यानंतर ही उष्णता यामुळे रोप आपलं खराब होऊ शकतं तर शक्य शक्यतो वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा मग किचन वेस्ट कंपोस्ट तुम्ही वापरलं तर याला छान फुलं येतात त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बोनमील वगैरे सुद्धा वापरू शकता म्हणजे बोन मिल किंवा रॉक फॉस्पेट जे पोटॅशियम रिच असतं आणि पोटॅशची किंवा पोटॅशियमची आपल्या हो या रोपाला फुलं येण्यासाठी आवश्यकता असते या वेलीला फुलं येण्यासाठी उन्हाची सुद्धा आवश्यकता असते पण एकदम खूप कडकडीत उन्हामध्ये नाही हिला ठेवायचं तीन ते चार तासांचं ऊन मिळालं पाहिजे अशा जागी जरी ठेवली तरी सुद्धा छान फुलं येतात आता तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे जास्त ऊन येत नाही आणि जिथं मी गुलाब ठेवलेले आहेत जिथं दिवसातले एक चार पाच तास तरी ऊन त्याच्या शेजारीच मी ही वेल ठेवलेली आहे त्यामुळं ही फुलं येत आहेत म्हणजे खताचा परिणाम आणि उन्हाचा परिणाम या दोघांमुळे ही फुलं आलेली आहेत जर या वेलीच्या पानांच्या कडा अशा जळत असतील बाजूनी तर तुम्ही ओळखायचं या वेलीला खूप जास्त ऊन मिळत आहे किंवा मग तुम्ही खूप कमी पाणी देत आहात अशा वातावरणामध्ये याची पानं जळायला लागतात तसा आता जो काही पुढच्या महिन्यापासून हिवाळा सुरू होणार आहे खरं तर आत्ता हळूहळू थंडीला सुरुवातच झालेली आहे पण मुंबईसारख्या ठिकाणी किंवा काही उष्ण ठिकाणी तसं हवामान गरम आहे त्यामुळं याला अजूनही तुमच्याकडं महिना दीड महिना तरी फुलं येतच राहणार आहेत आणि त्यानंतर जशी जशी थंडी वाढेल तशी तशी याची पानं पिवळी पडायला लागतात आणि आपलं रोप खराब व्हायला लागतं आपल्याला असं वाटतं खराब झालं मेलं की काही रोप पण तसं काही नसतं मुळं याची भक्कम असतात आणि खूप मोठ्या संख्येने याची मुळं वाढत असतात तुम्हाला इथं मी दाखवते इथं वरपर्यंत पाहताय तुम्ही इथं वरपर्यंत मुळं आलेली आहेत मुळं याची खूप छान असतात त्यामुळं जेव्हा केव्हा आपल्याला फेब्रुवारीमध्ये याला रिपोर्ट करायचं आहे आपल्याला मुळांची सुद्धा ट्रिमिंग करायची आहे त्यावेळी मी तो व्हिडिओ बनवेलच तर याची मुळं भक्कम असतात आणि हिवाळ्यामध्ये सगळी पानं पिवळी पडून आपलं रोप जरी पर्णहीन झालं तरी सुद्धा काही घाबरायचं कारण नाही जेव्हा फेब्रुवारी येईल तेव्हा याची वाढ पुन्हा सुरू होईल आणि पावसाळ्यापासून याच्यामध्ये पुन्हा फुलं यायला सुरुवात होईल या फुलांचं आयुष्य एक दिवसाचं असतं एक दिवसानंतर ही फुलं सुकून जातात ही सकाळी फुललेली फुलं आहेत माझी आणि संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळीसुद्धा ही किती सुंदर दिसतात बघा आणि हे फुल दोन दिवसांपूर्वी आलं होतं आणि आता ते सुकून गेलेलं आहे जर तुम्ही हे असं फुल काढलं नाही तर या फुलामध्ये सुद्धा बनायला लागतात पण आत्ताच मी या ठेवणार नाहीये बघू अजून एक दोन वेळा जर याच्यामध्ये फुलं आली त्यानंतर मी याचं एक दोन फुलं ठेवणार आहे बियांसाठी कारण मी सुद्धा याच्या बिया अजून कधी पाहिलेल्या नाही आहेत किंवा मी तयारसुद्धा याच्या बिया केलेल्या नाही आहेत पाहूया मी एखादं फुल ठेवून याच्या बिया दाखवेल तुम्हाला तयार झाल्या तर खरं तर बियांपासून कटिंगपासून हे रोप लावलं जातं कटिंगपासून लावल्यानंतर याला फुलं खूप लवकर येतात आणि बियांपासून लावलं तर थोडं उशिरा याला फुलं येतात अशी एखादी जी फांदी असते ती तुम्ही खाली आलेली वगैरे फांदी इथं म याच कुंडीमध्ये दाबायची आणि त्याच्यावरती माती टाकायची त्यानंतर जे काही आपण झाडाला पाणी खत देतो ते टाकत राहिलं तरी काही हरकत नाही आणि त्याला चांगली फूट आल्यानंतर किंवा नवीन फूट आल्यानंतर मुळं तयार झाल्यानंतर मुख्य वेलीपासून तुम्ही त्याला वेगळी करून दुसऱ्या कुंडीमध्ये ती नवीन तयार झालेली वेल शिफ्ट करू शकता ही पण एक खूप सोपी पद्धत आहे याला प्रॉपगेट करण्याची किंवा मग तुम्ही कटिंगने सुद्धा लावू शकता याची चांगली बऱ्यापैकी कटिंग आणि ती कटिंग तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये लावायची पण कटिंग वगैरे लावणं हे फेब्रुवारीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये करायचं या दिवसांमध्ये वेल तशी डॉर्मन्सीमध्ये जाणार असते झोपायला जाणार असते आराम करायला जाणार असते त्यावेळी जर उगाच हिची छाटणी केली किंवा मग नवीन फांदी लावली तर ती रुजणार नाही आणि आपली मुख्य वेल सुद्धा खराब होण्याचा धोका असतो तुमच्या वेलीला जर फुलं येण्याच्या काळामध्ये सुद्धा फुलं येत नसतील तर एकतर उन्हाची कमतरता आहे किंवा ऊन लागत नाही आहे वेलीला हे समजायचं किंवा मग तुम्ही खूप पाणी देत आहात खूप पाणी झालं तरीसुद्धा याची मुळं स्ट्रेसमध्ये येतात आणि सुद्धा फुलं येत नाहीत मुळं स्ट्रेसमध्ये आली तर झाडाची वाढ चांगली होत नाही झाड जी काही मातीमध्ये पोषक तत्व आहेत ती घेऊ शकत नाही त्यामुळं याला पाणीसुद्धा चेक करूनच द्यायचं हिवाळ्यामध्ये जेव्हा याची पानं सगळी पिवळी पडून जातात तेव्हा तुम्ही अजिबात जास्त पाणी द्यायचं नाही व चेक करून पाणी द्यायचं म्हणजे हाताने माती चेक करायची माती जर खूप ओली असेल तर पाणी द्यायचं नाही याच्यामध्ये आज मी खत मिक्स करणार आहे कारण त्यानंतर जेव्हा डॉर्मन्सीमध्ये आपलं झाड जाणार आहे जशी जशी थंडी सुरू होईल तशी तर मग याच्यामध्ये मला खतं देता येणार नाहीत त्यामुळं मी आज याच्यामध्ये खत मिक्स करणार आहे आणि हे मी टूल विकत आणलेलं आहे छान आहे ना याचे हे दोन याला नाक आहेत पहा या दोन ह्याच्यामुळं मी छोटं छोटं गवत जरी उगवून आलेलं असलं कुंडीमध्ये तरी ते सहज काढू शकते सीजन मध्ये जर फुलं येत नसतील तर असं उन्हाचा फरक पडतो किंवा पाण्याचा फरक पडतो तसंच खतांचा सुद्धा फरक पडतो दर महिन्याला याच्या मातीमध्ये तुम्हाला कंपोस्ट मिक्स करायचं आहे आता डॉर्मन्सी मध्ये नाही पण जेव्हा फुलांचा काळ असतो तेव्हा कडधान्यांचं वगैरे पाणी तयार करायचं तुम्ही म्हणजे कडधान्य भिजत घालायची आणि त्याचं जे पाणी आहे ते टाकलं तरी सुद्धा आपल्या झाडाला मायक्रोन्यूट्र मिळतात मायक्रोन्यूट तसे खूप कमी प्रमाणामध्ये लागतात जे काही आपण कंपोस्ट टाकतो त्याच्यातून त्याची नीड भरून येत असते पण तरीही एक ॲडिशनल म्हणून तुम्ही कडधान्यांचं पाणी टाकायचं किंवा मग डाळ तांदूळ धुतलेलं पाणी असतं ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमिक ऍसिड असतं आणि ह्युमिक ॲसिडसाठी तुम्ही डाळ तांदळाचं पाणी टाकलं तर जास्तीत जास्त मुळ्या वाढतात आणि जे काही आपण खत दिलेलं असतं ते सक करण्याचं काम आपली मुळं करत असतात त्यामुळं त्यावेळी तुम्ही तशा प्रकारची खतं घालायची शिवाय याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम रिच खतं सुद्धा घालावी लागतात जेव्हा फुलांचा काळ असतो तेव्हा म्हणजे जेव्हा कंपोस्ट टाकणार तेव्हा ही सगळी खतं तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून टाकू शकता याला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पांढरे उडणारे किडे होतात किंवा मग मिलीबग सुद्धा लागू शकतो कारण झाड डॉर्मन्सीमध्ये असतं आणि डॉर्मन्सीमध्ये असणाऱ्या झाडावरती खूप पटकन अटॅक करत असतात असे किडे त्याच्यामुळं याच्यावरती तुम्हाला दर आठवड्याला कुठलं ना कुठलं घरगुती कीटकनाशकाचा फवारा तर करायचाच आहे पण त्याच्याबरोबर वर याला बुरशी लागू नये म्हणून तुम्ही साफ पावडरचा सुद्धा फवारा दर महिन्यात एकदा तुम्हाला करायचा आहे साफ पावडर आ, तुम्ही महिन्यात एकदा टाकली याच्या मातीमध्ये म्हणा किंवा मा फवारा जर केला तुम्ही तर याला बुरशी लागत नाही आणि ही अशी जी खराब झालेली पानं आहेत ती काढून टाकायची कारण या पानांमध्ये सुद्धा खूप पटकन बुरशी लागते आणि मग एकदा बुरशी लागली की कुठल्याही झाडाला आ, कवर व्हायला खूप वेळ लागतो त्यामुळं अशी खराब झालेली पानं काढून टाकायची फुलं सुद्धा तुम्ही काढून टाकायची जोपर्यंत फुलांचं सीझन आहे तोपर्यंत जर तुम्ही फुलं ठेवली बिया करण्यासाठी तर फुलांची संख्या कमी होते त्याच्यामुळं मग फुलं काढत राहायची या रोपाला जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर याची फुलं गळू शकतात पानं पिवळी पडू शकतात हिवाळ्यामध्ये जर पानं पिवळी झाली तर ती एक नॉर्मल गोष्ट आहे कारण हिवाळ्यामध्ये आपलं वेल डॉर्मन्सी जाणार असते त्यामुळं पिवळी पाणी झाली घाबरायचं कारण नाही पिवळी पानं झालेली काढत राहायचं नाहीतर त्या पिवळ्या पानांना सुद्धा बुरशी लागू शकते पिवळी पानं काढत राहायचं पाणी खूप कमी द्यायचं हिवाळ्यामध्ये जा जा। जास्त पाणी झालं तर मुळं खराब होऊ शकतात सडून जाऊ शकतात रोप आपलं खराब होऊ शकतं तशी ही परमनंट वेल आहे त्यामुळं हिवाळ्यामध्ये जशी इतर झाडांची परमनंट असणाऱ्या आपण काळजी घेतो तशीच याची सुद्धा घ्यायची आहे आपल्याला हिवाळ्यामध्ये याची तशी वाढ खूप कमी होते त्यामुळं जबरदस्ती याच्यामध्ये खतं देऊन म्हणा किंवा जास्त पाणी देऊन म्हणा या झाडाला अजिबात स्ट्रेस द्यायचा नाही आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर याच्या मातीवरती मल्चिंग करायची आहे तुम्हाला आ, मल्चिंग तुम्ही कुठल्याही पदार्थाने करू शकता अंड्याची टर्फलांनी करू शकता किंवा कांद्याच्या टर्फलांनी करू शकता किंवा जी काही भाताची तुसं मिळतात त्यांनी करू शकता तर इतकी काळजी तुम्ही या हिवाळ्यामध्ये या झाडाची घ्यायची आहे त्यानंतर उन्हाळ्यामध्ये चांगली फुलं येण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी काय काय करायचं याचा व्हिडिओ मी त्यावेळी नक्की अपलोड करेल तर आजच्या दिवसासाठी एवढं तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझी बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते